नमस्कार, मी रुपाली कांबळे. आपण पाहता मराठी नऊ. मराठी नऊ मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज जागतिक महिला दिनानिमित्त विश्वातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चांगला विचार, आणि तो विचार तुम्हाला कसा वाटतोय हे आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून सांगा. आणि तुमच्या जवळही चांगले चांगले विचार आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा नंबर घ्या 91 12 91 12 99. पाहूया आजचा सुंदर विचार. 8 मार्च जागतिक महिला दिना महिलांचा दिवस म्हणून एकच दिवस महिलांचा कसा? मित्र हो, माया प्रेम जिवाळा आणि अपार मेहनत अपार कष्ट ती आपल्या कुटुंबासाठी आपल्या माणसासाठी करत असते. मग ती कमवती असो किंवा गृहिणी असो, आणि तिचा सन्मान किंवा तिच्या तिच्याविषयी फक्त एकच दिवस बोलायचं का? जेव्हा स्त्री बद्दल बोलल्या जातं तेव्हा प्रामुख्याने मी पाहते स्त्रीच्या फक्त एकाच रूपाला पूजलं जातं किंवा तिच्या एका रूपाबद्दल बोलल्या जातं, ते म्हणजे मातृरूप. वास्तविक अनेक वेगवेगळ्या रूपातून स्त्री समाजामध्ये वावरत असते. स्टेजवरून बोलताना, व्याख्यानातून ऐकताना, पुस्तकातून वाचताना आई या विषयाबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु तिथं स्त्री पत्नी बहीण असे कुणाची ननद असते, कुणाची वहिनी असते, कुणाची सखी असते, कुणाची मैत्रीण असते, तिच्या या रूपाबद्दल फार कमी ऐकायला मिळतं, फार कमी बोलल्या जातं. असं का? तुम्हालाही या गोष्टी जाणवत असतील ना, परंतु आपण या विषयावर चर्चा करतो का? नाही. वास्तविक पाहता 8 मार्च सारख्या दिवशी स्त्री दिन साजरा करावा आणि स्त्रियांबद्दल कौतुकाने बोलावे हे मान्य आहे. परंतु एखाद्या दिवशी नवरा ऑफिस मधून आल्यानंतर जर तो हातपाय धुवून टीव्ही समोर बसून रिमोट घेत असेल आणि बायकोला म्हणत असेल चहा झाला का, त्यापेक्षा त्याने सरळ किचन मध्ये जावं आणि म्हणावं किती काम करते दिवसभर, तुला काही मदत करू का? ती तुमची मदत निश्चित मागणार नाही, पण अर्ध ओझ किंवा दिवसभराचा क्षीण गेल्याचं तिला समाधान मिळेल. ती सुद्धा आपल्यासाठी काम करत असते. आजच्या दिवसामध्ये स्त्रीला स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्या बऱ्याच जागा आहेत, बरेच प्लॅटफॉर्म आहेत, परंतु तिला त्याची जाणीव नसते. ती जाणीव पुरुषांनी करून देणं गरजेचं आहे, कारण स्त्री आणि पुरुष यासारखा अधिकार यांना सारखा अधिकार अधिकारांचा हक्क असतो आहे. आपण वारंवार बोलत असतो, बघा ना, जर एखाद्या घरी सेल्समॅन गेला आणि त्यानं बेल वाजवली, आतमधून एखाद्या महिलेनं दार उघडलं आणि त्या सेल्समॅन म्हटलं, मॅडम मी काही सामान घेऊन आलो तुम्हाला उपयोगी पडेल, प्लीज बघता का किंवा घेता का, तेव्हा ती महिला एक उत्तर देते. बघा, हे उत्तर जगातल्या सर्व महिला टिपिकली देत असतात. ती म्हणते, नंतर या घरी कुणी नाही. हे म्हणत असताना ती त्या घरात असते, पण तिचं अस्तित्व तिला मान्य नाही. तिला तिच्या सोबत तिचा जोडीदार तिचा पालन करता कुणीतरी पुरुष घरी असणं गरजेचं वाटतं, म्हणजे घरात कुणीतरी आहे असं ती समजत आलेली आहे. तिचं अस्तित्व तिला मान्य करायला शिकवणं, तिचं अस्तित्व तिला सिद्ध करायला शिकवणं, तिला पुढे जाण्यासाठी मदत करणं, यामध्ये पुरुषांचा वाटा असावा. आणि तो एका दिवसापुरता मर्यादित राहू नये तर 365 दिवस सुद्धा स्त्री दिन असावे. याचं कारण असे आहे, या सृष्टीमध्ये सृजनाची भूमिका स्त्री, शेती आणि लेखक हे तीनच घटक राबत असतात. म्हणून या सर्जक घटकाचा, या सर्जनशील घटकाला मानाचा मुजरा आणि सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. का पटतंय ना?